स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे चार हजार प्लस जागांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे आणि या जाहिराती संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहत चॅनेलवर नवीन आला असाल पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट आणि नवनवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील जाहिरात पाहण्यापूर्वी जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती शासनाचे नवीन जी आर आणि नवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात तसेच दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील टेलिग्रामचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे आत्तापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार लेटेस्ट अपडेट या सर्वांचा समावेश टेलिग्रामला आहे त्यामुळे टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची आणि नवीन जाहिराती देखील तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळतात तर या ठिकाणी पहा जी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत प्रसिद्ध झालेली नवीन जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये या ठिकाणी पाहू शकता सब इन्स्पेक्टर इन डेल्ली इन पोलीस या ठिकाणच्या या जागा आहेत अँड सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स एक्झामिनेशन दोन हजार चोवीस तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी जी सुरुवात आहे तर ती चार तीन दोन हजार चोवीसपासून होत आहे तर अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत या ठिकाणी पाहू शकता लास्ट डेट जी आहे ती ऑनलाईन अर्ज करण्याची अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस आहे लास्ट डेट आहे ऑनलाईन पेमेंट तुम्हाला सबमिट करण्याची तर या ठिकाणी एकोणतीस दोन हजार एकोणतीस तीन दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे या ठिकाणी पाहू शकता तर या जाहिराती संदर्भात पहा दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक पुरुष आ, दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक महिला तसेच या ठिकाणी सी ए पी मधील उपनिरीक्षक म्हणजेच जी जी डी या पदाच्या एकूण चार हजार एकशे सत्त्याऐंशी जागा भरण्यासाठी पात्रतेनुसार उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तर अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती अठ्ठावीस मार्च आहे चार मार्चपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत भरती भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मी सांगितलं अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ही मेगा भरती घेण्यात येत आहे आणि त्यामध्ये कोणकोणते पदे आहेत पहा दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक पुरुष यांच्यासाठी एकूण ज्या जागा आहेत त्या एकशे पंचवीस आहेत पदसंख्या दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक महिला या पदासाठी एकसष्ट जागा आणि सी ए पी एफमधील उपनिरीक्षक जी डी या पदासाठी एकूण चार हजार एक अशा प्रकारे एकूण टोटल जागांची संख्या आहे चार हजार एकशे सत्त्याऐंशी जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती प्रत्येक पदानुसार त्यासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे नोकरीचं ठिकाण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण भारतभर असणार आहे वयोमर्यादा यामध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वीस ते पंचवीस वर्ष दरम्यान असणे गरजेचं आहे एस सी एस टी या, या कॅटेगरीसाठी वयामध्ये पाच वर्ष सूट असणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीसाठी वयामध्ये तीन वर्षाची सूट असणार आहे ऑनलाईन अर्ज या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी जे परीक्षा शुल्क आहे ते जनरल ओबीसी या कॅटेगरीमध्ये एकूण शंभर रुपये फी आकारण्यात येणार आहे एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन महिला यांना फी नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता अर्जाची जी पद्धती आहे ती या ठिकाणी ऑनलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस तारीख आहे परीक्षेचं त्या ठिकाणी दिनांक पाहू शकता अंदाजे दिनांक असणार आहे तर नऊ दहा तेरा अशा नऊ मे दहा मे तेरा मे या दरम्यान तुमची जी परीक्षा आहे ती घेतली जाणार आहे ही ऑफिशियल जाहिरात मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता सब इन्स्पेक्टर जी डी या पदासाठी ज्या जागा आहेत त्या कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत याचा सविस्तर तपशील देखील या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे तसेच शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादेसंदर्भात महत्त्वाच्या माहिती आणि इतरही या जाहिरातीसंदर्भातली जी सविस्तर माहिती आहे ती तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे ही संपूर्ण जाहिरात टेलिग्रामवरती मी टाकलेली आहे तर ऑफिशियल जा जाहिरात जी आहे ती टेलिग्रामला अवेलेबल असून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे ते देखील यामध्ये देण्यात आलेले आहे तर नक्कीच तुम्ही इच्छुक असाल तर ऑनलाईन अर्ज करा एकूण अठ्ठावन्न पानांची ही पी डी एफ फाईल आहे जाहिरातीची तर आत्ताच ही डाउनलोड करा व्यवस्थित वाचा तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि जर पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज करा बऱ्याच कॅटेगरीमध्ये या ठिकाणी महिलांना देखील फी नाही आहे त्यामुळे तुम्ही अर्ज करू शकता शारीरिक चाचणी लेखी परीक्षेसंदर्भात देखील यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे या पदासाठी शारीरिक चाचणी देखील घेण्यात येणार आहे आणि याची देखील माहिती या जाहिरातीमध्ये सविस्तर तुम्हाला दिलेली आहे